तू घरात ना एक माणूस बेपत्त्या है, त्याच्याबरोबर नुकते जन्माला आलेले एक पोर है, आणि तू बिनघोर झोपली आ? आमचा इथे डोळ्याला डोळा नाही, काय सुधारणा झालाय आणि तू झोपून राहिली वय? आजी सॉरी, चुकलं माझं, तुम्हाला काय हवं एवढ्या रात्री मला सांगता का? मला भाकरीचं पीठ आणून दे। भाकरी आता एवढ्या रात्री कशाला भाकरी करायची? मला या घराची दृष्ट काढायची आहे। कुणाची दृष्ट लागली या घराला कुणास ठाऊक? लवकर आण ग बाय। सुधारणा झालंय मला, पोर कुठ असेल, काय करत असेल? मंजिरी वहिनी घरात होती तरी प्रॉब्लेम, आता नाहीये तरी प्रॉब्लेम, खूप उडवून ठेवली सगळ्यांची घरात। मी म्हातारीला नाही त्या वेळेला नाही त्या गोष्टी सुचताय, अर्ध्या रात्री उठून भाकऱ्या करायच्यात, हे कटकट आहे। पोरगी कुठं असेल, काय करत असेल, कुणास अशी कोण घराची दृष्ट काढत होय? आई सांग ना काय करते आई समत? अग सांगशील ना आता तरी काय समत चाललंय ते? घराची भाकर तुकड्यानं दृष्ट काढतीय आई। अशी कोण घराची दृष्ट काढत का कधी? भरलेला लोटा आणि भाकर यानं घराची दृष्ट काढली ना, की बाहेर गेलेला माणूस पटकन घरला येतय बघ। आहे नग ना रडूस, माझी मंजिरी आणि तिचं बाळ असं असल ग, कुठे असत? मला काही सुधारणा झालाय बघ, कशी असेल ग माझी पोर? आय बघ, तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, अगं तुझं प्रेमच ना या घरात घेऊन हे, आणि तूच म्हणतेस ना व की आपण कुणाचं वाईट केलं नाही तर देव भी आपलं वाईट करत नाही म्हणून, मग आपलं कसं वाईट होईल सांग बरं? बराबर आहे तू, बराबर, माझ्या मंजिरीनं कुणाचं भी वाईट नाही केलं बघ, कुणाचं भी वाईट नाही चिंतलं, नेहमी घरच्यांचाच विचार करत आले, घराबद्दलच विचार करत आले। आहे आहे नको ग त्रास करून घेऊस, नको रडूस, आता शांत रा, येईल ती, माझी खात्री आहे, माझी मंजिरी येणार का? माझी म्हातारीची परीक्षा नाही बघायचं बघ देव, माझ्या मंजिरीला आणि तिच्या बाळाला घरी घेऊन येणार बघ देव, येणार देव आहे ना तुझ्या पाठीशी। शांत रा, दुःख फक्त माझ्याच नशीब आलंय, मीच जन्माला येताना हे दुःख मागून आले आणि तेच मिळतंय मला, मला दुःख माझं नाही
वाईट वाटतंय ते या बाळासाठी, नशिबाचे भोग म्हणायचे ना ते यालाच. राजाची मुलं असून सुद्धा लवकुशाच्या माती वनवासी होण्याचंच भाग्य आलं ना. माझ्यासारख्या आईच्या पोटी जन्माला येऊन तिची फुकटच फरफट होणार आहे. मला काय वाटतं माहितीये, मुलगा झाला तर उत्सव किंवा स्मित, आणि मुलगी झाली तर स्वरा किंवा राता. पण आमच्या बाई साहेबांनी ऐकायला पाहिजे ना. नाही सासूबाई, माझी सून खूप गुणाची आहे, ऐकणार ती. मावशी बास आता बास झालं रडणं, शांत हो तू. एवढं हसत खेळत घर माझ का व्हावं हे सगळं. हे बघ सगळं व्यवस्थित होईल. नाही ग बाळा, कुठे असेल ग मंजिरी, काय करत असेल, असं तान बाळ आहे तिच्या बरोबर, त्याला घेऊन कुठे कुठे भटकत असेल बिचार. मावशी मावशी मंजिरी नक्की परत येईल, आपली मंजिरी सापडेल आपल्याला, तिला तुझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी परत यावंच लागेल आणि ती येईल. बघ तू असं होईल, नक्की होईल. मावशी माझा देवावर खूप विश्वास आहे, जर आपण कधी कोणाचं वाईट केलेलंच नाहीये तर देव आपल्या बरोबर का वाईट करेल, त्याला ही सगळी परिस्थिती सुधारावीच लागेल. पण मुळात असं घडावंच का? कारण हे सगळं विधिलिखित होत. अजून काय दुसरं बोलता येईल ना. आता बघ ना, 3 वर्ष झाली मी या घरात राहते, माणसाचा स्वभाव सवय ओळखायला कितीसा वेळ लागतो. मला मान्य आहे मंजिरी सारखी गुणी सालस मुलगी सत्यजित साठी शोधूनही सापडली नसती आपल्याला, पण गेल्या काही काळामध्ये आपल्या मनात सुद्धा तिच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले होते ना, पण त्या मुलीने ते सगळे गैरसमज दूर करून आपल्या मनात पुन्हा एकदा जागा निर्माण केली, आपली मनं जिंकून घेतली, हो की नाही? आणि आय एम शुअर यावेळी सुद्धा सत्यजितचीच काहीतरी चूक असेल म्हणून ती बिचारी घर सोडून गेली. रिया मावशी मला माहितीये तुला माझं बोलणं आवडलं नसेल, पण जे खरंय ते खरंय, मी उगीच खोटी बाजू कशाला घेऊ सत्यजितची, आणि मी तसं केलेलं तुला आवडणारही नाही, हो की नाही? हे बघ मावशी, मी सत्यजितशी बोलीन, माझ्या परीने त्याची समजूत काढायचा प्रयत्न करीन. हे बघ आपल्याकडून जितकं होईल तितकं आपण करूया. खरंच बोलशील त्याच्याशी? नक्की बोलीन, पण त्याआधी तू माझं हे काय करायचंस. आता इकडनं सरळ रूम मध्ये जायचं आणि आराम करायचा,
कुठलाही विचार करायचा नाही, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. मला माहिती विचार करू नकोस असं सांगून काय तुझे विचार थांबणार नाही, पण आमच्यासाठी तू आहेस तर सगळं काही आहे. प्लीज चल उठ, आराम कर. आत्या मी तुला, आत्या काय झालं, अशी तावातावाने निघून का आलीस तिकडनं? आजकाल नेहमीच वैतागलेली असतेस माझ्यावर, माझी काही चूक झाली का? नाही ग बाई, चूक तुझ्याकडनं नाही घडली, चूक आमच्याच कडनं घडली. अगं त्या प्लीज मला नीट सांगशील काय झालंय? आता हे बी मीच सांगू, तुला ठाऊ नाही तू काय केलंस ते. अच्छा मी मावशीला समजावत होते त्याबद्दल बोलतेस ना तू, म्हणजे तिची समजूत नको काढायला. आत्या मी सगळ्यांना सावरून घेते ही माझी चूक आहे का? हे सावरून घेणं झालं मग काय झालं तूच सांग. प्रत्येकाच्या चुका पदरात घ्यायच्या, प्रत्येकाची गरज पूर्ण करायची, हेच करत आले ना आतापर्यंत, आणि त्यात आपला फायदा साधून घ्यायचा ना. कसला फायदा? क्या त्या एका रात्रीचा फायदा? आत्या माझं अख्खा आयुष्य तू त्या एका रात्रीशी कंपेअर करणार आहेस का? आणि असं काय ओरबाडून घेतलंय मी कोणाकडनं? मी नव्हतं सांगितलं मंजिरीला की तू जाऊन थेर कर, मी नव्हतं सांगितलं सत्यजितला तू जाऊन जीव दे, मी फक्त त्या रात्री त्याला सावरलं. सावरलं का? स्वतःचा स्वार्थ साधून घेतलास, बोल ना. पुन्हा तेच. आत्या मला एक गोष्ट सांग, मी जे बोलतेय ते तुला कळत नाहीये का? तू कळून घेत नाहीये. तुला काय बोलायचं ते बोल, मला काय बी फरक पडत नाही. तू अशी नव्हतीस आत्या, खूप बदललीस तू. मला कळत नाहीये तू माझ्याशी अशी का वागतेस. फक्त एकदा माझ्या जागी येऊन विचार कर, तुला सगळं कळेल. कळेल की आयुष्यभर मी फक्त ऍडजस्टमेंट करत आले, आणि त्या सुद्धा इतरांसाठी. वय ग वय, तूच लय महान. अगं तुझ्या मोरा आम्ही समजे लहान. तू त्यागाची मूर्ती, बलिदानाची देवी ग तू. तर मग चूक तुझी नाही, चूक आमचीच आहे. आत्या म्याच मूर्ख की इथं बसून इतंड वाद घालते तुझ्याशी. अगं पण माझ्या मनासारखं घडेल नाही घडेल माहिती नाही, पण या बाईला मात्र माझ्यामुळे नक्की वेळ लागणार आहे. बिचारी. साहेब साहेब चिंतनात आहात? हो आहे चिंतनात, पण व्यत्यय आणा तुम्ही नेहमीप्रमाणे. साहेब एक वाईट बातमी अपेक्षित आहे, ते बोला पुढे. साहेब ते सत्यजित मुदळकरची बायको मुलीला घेऊन हॉस्पिटलातून पळून गेली. यू युअरसेल्फ बॅड फेलो, इज दिस बॅड न्यूज? इज दिस ट्रिमेंडसली गुड न्यूज? त्या का म्हणा लागा? त्या मुदळकर त्या बायकोला आणि मुलीला शोधून आणा. साहेब एवढ्या मोठ्या कोल्हापुरात त्यांना कुठे शोधणार मी? अहो माझ्याकडे काय श्वान पत्र काय? सीआयडीमध्ये मी, गुन्हे शाखा गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये. जा शोधून आणा त्यांना, पुण्याला जा मुंबईला जा, सीमा उल्लंघन करा. अहो म्हणजे बेळगावला जा, शोधून आणा त्यांना. पण साहेब मालक आहे ना मी जी, मला मनापासून मालक मानताना म्हणून मग मालकाचं ऐकत झाला. तुम्ही तांबडे बाबाचं मालक आणि नोकरीविषयक चिंतन वाटलं? त्यात परिशिष्ट 52 मध्ये लिहिलंय
नोकरा नोकरापरी रहावे, नोकरा नोकरापरी रहावे, मालकाचे मनपूर्वक ऐकावे, मनपूर्वक ऐकावे, मनपूर्वक ऐकावे, आता तीनदा आहे या जी मालक। हमरे बाबा एक बात बताओ, मैं सच्ची सच्ची हमरे बाबा एक बात बताओ मैं सच्ची सच्ची, थोड़े ही दिनों में मेरे कब्जे में होगी माँ और बच्ची। सच्ची 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 बच्ची और मुझे आई शपथ, आई कैन एंड आई कैन। मंजरी आई, हो आई, तुझ दुख पहावलं नाही म्हणून आले, तू आई झालीस म्हणून तुला आणि बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आले। आई 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 तुझी खूप गरज होती ग, मला तुझ्या आधाराची खूप गरज होती, सगळं निसरून गेलंय माझ्या हातून आई। काही निसटलं नाहीये, आहे तस सगळंय। नाही आई, यांचा माझ्यावरचा विश्वास पूर्णपणे ढासळला, मी काहीही केलेलं नसताना मला पुन्हा एकदा त्यांच्या अविश्वासाला त्यांच्या संशयाला सामोरं जावं लागत। बाळा तू खूप सोसलेस, मला कल्पना आहे त्याची। आई हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतं ग, मी कुणाचं वाईट केलंय सांग ना, ज्याला चांगला मित्र मानून त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला त्यानेच विश्वासघात केला माझा, त्या आशिषने पुन्हा एकदा वादळ निर्माण केले माझ्या संसारात, माझा सोन्यासारखा संसार मोडून काढलाय त्याने, मी केवढ्या कष्टाने सगळं पुन्हा उभं केलं होतं, यांच्या मनात स्वतःबद्दल आदराचं स्थान निर्माण केलं होतं, त्यांचा विश्वास संपादन केला होता, पण सगळे ग्रह उलटावेत ना तसंच माझ्या आयुष्याची राख रांगोळी करून गेला हा मुलगा, माझा तर आता माणुसकीवरचा विश्वास सोडून गेला, एवढीशी मुलगी माझ्या सोबत आहे म्हणून जीवाचं बरं वाईट करून घेत नाही एवढं, पण आता मी काय करू हा प्रश्न आहेच ना माझ्या समोर, पण माझं नशीबच फुटका, माझ्याच मुळे या एवढ्याच्या जीवावर एवढी दुःख सहन करायची वेळ आली। हे बघ, असा भलता सलता विचार करू नकोस, एक आई म्हणून तुला सांगते असं वागू नकोस, तू तुझ्या घरी जा, तुझ्या हक्काच्या घरी, तुझ्या सासरी, तिथे तुझी जास्त गरज आहे, सत्यजित रावाना घराला घरातल्या माणसांना। नाही गाई, यांनी त्यांच्या आयुष्यातून बेदखल करून टाकलंय मला, त्यांना माझं तोंडही बघायची इच्छा नाही, मी त्या घरी नाही जाऊ शकत। स्त्रीचा जन्म असाच असतो, परमेश्वरानं स्त्रीच्या अंगी सोशिकपणा का दिला माहिती, कारण त्यानंच तिला मातृत्वाचं वरदान दिलंय, पुरुषाला काय आरडाओरड करून सगळी नाती एका क्षणात तोडता येतात, पण ती बांधून ठेवते ती फक्त स्त्री, कारण ती बायको असते, आई असते, मातृत्व हा स्त्रीचा गुणधर्म नाहीये, ती खरी ओळख आहे आपली। आजच्या जगात ना या सगळ्या सांगण्याच्या गोष्टी झाल्यात आई, प्रामाणिकपणाची काहीच किंमत नाही राहिली या जगात। हसते बेटा, नक्की असते, कारण खरं हे चिरंतन असतं, हो खरं वागणाऱ्या माणसांच्या आयुष्यात खडतर वाटा असतात, पण त्याची किंमत सगळ्यांना नंतर पटते, आणि तुझ्या घरी आलेल्या ज्योतिषांनी सांगितलेलं बाकी खोटं नाहीये मंजरी, तू शक्ती आहे सत्यजित रावांची, ते तुझ्याशिवाय नाही जगू शकणार, आणि तुलाही ते माहिती आहे, मग तू असं का वागते, सत्यजित रावांच्या तापटपणामागे तुझ्याबद्दलच अतोनात प्रेम आहे ना,
ते परत मिळव, त्यांच्या मुलीला तिच्या बाबांचं प्रेम मिळू दे, तू त्या दोघांना वेगळं करू नकोस, हे पाप तुझ्या हातून घडू देऊ नकोस मंजिरी। मी सतत तुझ्या सोबत आहे, मी बघते तुला कायम, माझे आशीर्वाद आहे तुझ्या पाठी। मंजिरी तू तुझ्या घरी जा, तुझ्या हक्काच्या घरी जा। मंजिरी आई आई जा, मंजिरी तुझ्या घरी जा, तुझ्या मुलीला आई बाबांचं प्रेम मिळू दे, जा जा मंजिरी घरी जा।